प्रांताध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ज्यावेळेस बैठक झाली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की सव्वीस जिल्हा परिषदा आणि दहा अकरा महानगरपालिकांच्या ज्या निवडणूक आहेत त्याच्यामध्ये तिथल्या स्थानिक लोकांनी त्याबद्दलचा निर्णय घ्यायचा समविचारी लोकांशी आघाडी करायची का नाही ते मात्र कुठल्याही परिस्थितीत भाजप शिवसेनेसारख्या जातीवादी पक्षाच्या बरोबर जाण्याचा कुठलाही प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा येत नाही मात्र समविचारी पक्षांच्याबरोबर आघाडी करण्याच्याबद्दल स्थाके स्थानिकांना पूर्ण अधिकार दिलेले आहेत पुणे शहराच्या पुरतं बोलायचं झालं तर आमच्या शहराच्या अध्यक्ष बंधनातई आणि त्यांचे अध्यक्ष काँग्रेसचे किंवा समविचारी पक्षांचे त्यांनी त्यांच्याबरोबर चर्चा करायची आणि जागेच्यामध्ये तुटेपर्यंत सर्वांनीच न ताणता जर नीटपणे केलं तर मार्ग निघू शकतो पण ते सगळं स्थानिकां आम्ही तर स्थानिकांना अधिकार दिलेले आहेत आता त्याच्यामध्ये इतर पक्षांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे <laughs> आम्ही सामुदायिक नेतृत्वाच्या सम पद्धतीनं पुढं जात असतो पाठीमागे दहा वर्षापूर्वी कारभारी बदला अशा प्रकारचं आव्हान आदरणीय पवारसाहेबांनी केलं असताना त्याच्यामध्ये पुणेकरांनी त्याला प्रतिसाद दिला मात्र सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून आम्ही काम करायला लागलो आम्हाला पूर्ण बहुमत आलं नाही मी पिंपरी चिंचवडमध्ये गेले दहा पंधरा वर्षामध्ये काम करत असताना पिंपरी चिंचवडकरांनी मला तिथं पूर्ण बहुमत दिलं राष्ट्रवादीनं पूर्ण बहुमत असल्यानंतर शहराचा किती चांगल्या पद्धतीनं कायापालट होऊ शकतो हे उभ्या भारताला दाखवून दिलेलं आहे इथं आम्ही कामं केली परंतु काही बाबतीमध्ये कधीकधी आमच्याच सहकाऱ्यांनी एखाद्या विषयाला विरोध केल्यानंतर मग इतरांना बरोबर घेऊन त्याच्यामध्ये मंजुरी घ्यावी लागते आणि मग कामामध्ये जो गती असायला पाहिजे ती कधी कधी दाखवता येत नाही म्हणून माझं म्हणणं आहे पुणेकरांना आव्हान आहे की आता दोन हजार सतरा साल सुरू झालेलं आहे ह्या फेब्रुवारीच्या दोन हजार सतरामध्ये एकशे बासष्ट उमेदवार देत असताना आम्ही सर्वजण मिळून चांगले उमेदवार काही नवे चेहरे काही अनुभवी लोकं जे पुण्याचंही विश्वा पुण्यानी पुणेकरांनी टाकलेल्या विश्वासाला कुठंही तरा जाऊन देणार नाही कुठंही अडचण येऊन देणार नाही पुणेकरांची विश्वासार्हता निश्चितपणे त्या ठिकाणी त्या सांभाळतील अशा प्रकारचे उमेदवार देण्याचं आम्ही काम करू पुणेकरांनी त्यांना सर्वांना आशीर्वाद देण्याचं काम करावं अशी माझी अपेक्षा आहे